संतोष देसाई सरांची असेल वाणी आणि त्यांच्याच माध्यमातून ऐकूया संपूर्ण गुरुदत्त वाशिवली आणि श्री मुकाईदेवी वाशिवली या संपूर्ण मॅचची कहाणी. मी थांबतो, तुम्ही थांबू नका, पाहत राहा, ऐकत राहा. श्री मुकाईदेवी चषक 2024 पर्व क्रमांक 3 आणि सामना क्रमांकही 3 तुम्हाला अनुभवायला येईल. हॅलो, शुभ सकाळ, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. वक्रतुंड महाकार्य सूय कोटी समप्रभ निर्विघ्न कुरुमे देव सर्व कार्येषु कार्यदा. अखंड हिंदुस्थानाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत असणारी ही स्पर्धा श्री रामेश्वर क्रिकेट क्लब वाशिवली व श्री जय हनुमान क्रिकेट क्लब वाशिवली यांच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा श्री मुकाईदेवी क्रिकेट क्लब वाशिवली यांच्या माध्यमातून येणारी ही स्पर्धा आजचा दुसरा दिवस श्री मुकाईदेवी चषक 2024 या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि या अंतिम दिवशी श्री गुरुदत्त देव वाशिवली आणि श्री मुकाईदेवी वाशिवली यांच्या दरम्यान असणाऱ्या स्पर्धा यांच्या दरम्यान असणारा हा सामना सुरू होतोय. पहिला बॉल डिलिव्हर केला जाईल. पंचांनी यस सांगितलंय, आम्ही सामना सुरू करतोय आणि पहिला बॉल टाकण्यासाठी गोरख बॉलिंग मार्कवरती सज्ज होत आहेत. पहिला बॉल आकुट टप्प्याचा बॉल, त्याला ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज पाठीमागच्या दिशेने बॉल चाललाय. अर्थातच ही संपूर्ण स्पर्धा जर पाहिली तर या संपूर्ण स्पर्धेच्या पाठीमागे असणारं व्यक्तिमत्व अर्थातच युवकांचे आशास्थान आणि वाई तालुक्यातील एक उत्कृष्ट असे क्रिकेटर ज्यांनी नेहमी क्रिकेटला पाठिंबा दिलाय अर्थातच आकाशदादा कोंडाळकर यांच्याकडून आपल्याच गावातील दोन्ही संघ खेळतायत आणि त्या दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या आहेत. पंचांनी सांगितलंय की डिक्लेअर स्वरूपामध्ये एक रन असेल. त्यांचा आवाज कालपासून तुम्ही ऐकताय. या स्पर्धेचे लीड कॉमेंटेटर आणि अर्थातच व्हॉइस ऑफ सातारा ज्यांना म्हटलं जातं, आपला आवाज आपला माणूस अर्थातच निलेश मर्डेकर सर यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत ऐकत होता. एक चांगली स्पर्धा. वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशन म्हटलं की एकाहून एक चांगल्या स्पर्धा देण्याचं काम सातत्यपूर्व वाईनी केलंय. चांगला बॉल, आकुट टप्प्याचा बॉल खाली राहिला आणि डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. पहिला बॉल डॉट होता, त्यानंतर एक सिंगल आणि त्यानंतर डॉट. श्री मुकाईदेवी वाशिवली या टीमने टॉस जिंकला, प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केले गुरुदत्त वाशिवली या टीमला. आडव्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये आहे, वन साईडला वळवला होता. क्षेत्ररक्षकाने अगदी चपळाई या ठिकाणी दाखवले, बॉल फेकतील तोपर्यंत मात्र दोन धावा कंप्लीट केल्या जात आहेत. बॅटिंगमध्ये तुम्ही बघताय गणेश आणि नवनाथ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. गणेश स्ट्राईक करतायत त्यांच्या बॅटमधून. आतापर्यंत त्यांनी 4 बॉल खेळले, 3 धावा त्यांच्या बॅटमधून आल्यात. अगदी दोन्ही संघ एका गावातले आहेत, मैत्रीपूर्ण लढत आहे, परंतु क्रिकेट आहे जिथे मात्र प्रत्येकाला विजय प्राप्त करायचा आहे. बॉल हवेमध्ये आहे, सर्कलमध्ये इथे झेल टिपला जाईल. पहिल्या विकेटचं पतन होत आहे. बॅट्समन गणेशला परतावं लागेल. 5 बॉलचा खेळ समाप्त झाला, एका विकेटचं पतन होत आहे. 3 धावा स्कोरबोर्ड होती लागत आहेत. 4 षटकांचा अगदी सामना आहे. 24 बॉल दोन्ही इनिंगमध्ये तुम्हाला दिले जातील. अगदी आपण क्रिकेटमध्ये पाहिलं तर अगदी बॅट्समनला जेवढी संधी आहे तेवढी बॉलरला संधी आहे. पहिल्या सत्रामध्ये तुम्हाला 24 बॉल मिळतील तर दुसऱ्या सत्रामध्ये सुद्धा तुम्हाला 24 बॉल मिळतील. चांगला खेळ तुम्हाला करावा लागेल. आज आपण पाहतोय गावचं क्रिकेट, एक गाव 11 या फॉर्मॅटमधलं क्रिकेट पाहतोय. संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये तुम्ही पाहिलं तर KSK प्रतिष्ठानच्या माध्यमातून ही संकल्पना नवी मुंबई आणि मुंबईमध्ये आली आणि तदनंतर मात्र सातारा जिल्ह्यामध्ये अनेक आपण एक गाव 11 प्रतिष्ठान पाहायला मिळेल. त्यामध्ये वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशनचं कौतुक करावं लागेल, ज्यांनी मात्र अतिशय चांगल्या स्पर्धा दिल्या आहेत. इथे टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी बॉलने घेतली होती, शॉर्टम पुल केलं होतं. एक क्षेत्ररक्षक तिथे आहेत, एक रन मात्र मिळेल.
षटक क्रमांक एक चा खेळ इथे समाप्त झालाय. धाव संख्या एकूण स्कोरबोर्ड होती लागते ती 4 रन आणि एका विकेटचं पतन झालंय. तुम्ही स्पर्धा संपूर्ण स्पर्धा पाहताय. ज्या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट केलं जातंय सातारा .in च्या माध्यमातून हे लाईव्ह थेट प्रक्षेपण तुम्ही पाहताय. अतिशय चांगलं लाईव्ह थेट प्रक्षेपण करण्याचं काम सातारा स्पोर्ट्सनी सातत्यपूर्वक केलंय. किरण स्मृती कन्सोली मैदानावरती ही स्पर्धा तुम्ही पाहताय अनुभवताय. अतिशय चांगल्या मॅचेस तुम्हाला येणाऱ्या दुपारच्या सत्रामध्ये पाहायला मिळतील. कालचा दिवस आपण पाहिला तर 14 संघ या संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळले. आजच्या दिवशी 14 संघ खेळतील. 4 ओव्हरचे फर्स्ट राऊंड तुमचे 4 ओव्हरच्या मॅचेस असतील. तदनंतर तुम्हाला 3 ओव्हरच्या मॅचेस खेळाव्या लागतील. या सर्व गोष्टी तुम्हाला आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळतील. NMPL सीझन 5 एक चांगली स्पर्धा नवी मुंबईतील एक नामांकित स्पर्धेचं आजचा हा शेवटचा दिवस आहे जिथे तुम्हाला प्रेक्षकांची अलोट गर्दी पाहायला मिळते. नो बॉलचा इशारा आलाय पंतांचा आणि धावसंख्येमध्ये आपण जर विचार केला तर 5 धावा स्कोरबोर्डवरती लागतात आणि फ्री हिट आहे पंचांनी सांगितलंय. पुढचा बॉल बॉलर तयार ऑफसाईडच्या दिशेने स्ट्रोक चांगला होता. धावा किती येतील पाहणं गरजेचं. इथे रनआउटची संधी आणि पंचांचं बोट आकाशाकडे. विकेटचं पतन होईल. दोन फलंदाजांमध्ये ताळमेळ असणं गरजेचं आहे मित्रांनो. कारण तुम्ही ज्यावेळेस रनिंग बिटवीन द विकेट म्हटलं की तुम्हाला अगदी 3 वर्ड्स तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. यस नो आणि वेट. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर अगदी क्षेत्ररक्षण चालण्यास चांगलं झाल्यानंतर थ्रोही त्यांनी चांगला केला. किपर विकेट किपरनी तो कलेक्टही चांगला केला आणि त्यानंतर एष्ट्यांना लावला. विकेटचं पतन झालंय. 2 विकेटच्या पतनानंतर धावसंख्या एकूण स्कोरबोर्डवरती लागते ती 6 धावा स्कोरबोर्डवरती लागतात. बॅटिंग करत असताना टीम गुरुदत्त वाशिवली या दोन्ही टीम एका गावच्या आहेत. मैत्रीपूर्ण लढत असेल परंतु एक संघ पुढे जाईल. मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर मैत्री तुम्हाला बाजूला ठेवावी लागते. प्रत्येकजण आपला संघ कसा जिंकेल हे पाहत असतो आणि ते करत असताना टीम आपण जर पाहिली तर श्री मुकाई देवी वाशिवली टीम अतिशय चांगली बॉलिंग आणि अतिशय चांगली फिल्डिंग करताना पाहायला मिळते. परंतु जर विचार केला तर गुरुदत्त वाशिवली बॅट्समनना रन्स बनवाव्या लागतील. सेकंड इनिंगमध्ये आपल्या बॉलरना थोडाफार काही चान्स ठेवायचा असेल तर तुम्हाला बॅटिंग करावी लागेल. टीम बलकवडी 11 आणि टीम वासोडे 11 आपली जी यानंतर मॅच आहे. इनिंग ब्रेकमध्ये आम्ही तुमचा टॉस करू. दोन्ही कॅप्टनना मी विनंती करतो की अगदी व्यासपीठाच्या बाजूला येऊन थांबा. षटक्रमांक 2 हाताळत असताना सचिन पहिला नो बॉल होता. तदनंतर त्यांना विकेट मिळाले. सचिन निघालेत. हो अगदी टप्पा पडल्यानंतर खाली राहिला बॉल. समोरच्या दिशेने कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. फिल्ड करतील तोपर्यंत मात्र एक रन कंप्लीट केली जाईल. नवीन बॅट्समन स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले होते आणि त्यांच्या जोडीला आहेत चंदू. नवनाथ आहेत. चंदू आउट झालेत. स्ट्राईक एंडला तुम्ही पाहताय नवनाथ बॅटिंग करतायत आणि नॉन स्ट्राईकला तुम्ही जर पाहिलं तर स्वप्नील बॅटिंग करतायत. पुढचा बॉल असेल सचिनचा. ओ फक्त पुश केले बॉलला. पुश करून ते खुश आहेत. या ठिकाणी कोणतीही रन मिळणार नाही. पॉईंट रिझनमध्ये क्षेत्ररक्षक अति वेगाने आले. गोरख आहेत जे माथाडी कामगार आहेत आणि 40+ खेळाडू आहेत आणि चांगलं क्रिकेट अजूनही खेळतायत. सचिन खोलवर टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेने अफुलातून स्ट्राईक म्हणावी लागेल. अगदी स्ट्रेट हिटचा फटका. पंचांनी दोन्ही हात वरती केले आणि सांगितले की हा षटकार आहे. 6 धावा. जबरदस्त स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये. अगदी गरज होती. आपण जर विचार केला तर गुरुदत्त वाशिवली टीमला आणि नवना त्याच्या पॅटमधून पहिला षटकार आला या मॅचमध्ये. सचिन बॉलिंग करतायत. अतिशय सुंदर वातावरण आहे. तुम्ही जर पाहिलं तर या मैदानाच्या आजूबाजूला मोठमोठे टॉवर तुम्ही पाहताय आणि अगदी मध्ये हे मैदान स्थिरावलंय.
खोलवर टप्प्याचा बॉल त्याला खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज पाठीमागच्या दिशेने, बॉल जाईल डिक्लेअर स्वरूपामध्ये, एक रन मिळेल, धावसंख्या एक नी पुढे जाईल, धावसंख्या एकूण स्कोरबोर्ड ती लागते 14 रन 2 विकेट. सचिन बॉलिंग करतायत, आतापर्यंत त्यांनी 5 बॉल हाताळले, 10 रन्स खर्च केलेत. सातारा स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते, एक चांगलं कव्हरेज तुम्हाला संपूर्ण दिवसभर पाहायला मिळेल. पुन्हा एकदा बॅटची एज, बॉल मात्र स्टंप मध्ये जाऊन स्टंप उद्ध्वस्त केलेत या बॉलने, विकेटचं पतन होतंय. जो चांगली बॅटिंग करत होता नवनाथ आणि त्याला मात्र परतावं लागतंय, तिसऱ्या विकेटचं पतन होतंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरबोर्डची लागते ती फक्त आणि फक्त 14 धावा. बॅटिंग करत असताना टीम गुरुदत्त वाशिवली. वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशनचं क्रिकेट तुम्ही अनुभवताय. खऱ्या अर्थाने वाशिवली म्हटलं की वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशन तुम्ही पाहताय, आणि वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशन म्हटलं ना की कृष्णाई नदी आणि कमंडलू नदी या दोन नद्यांच्या अगदी किनाऱ्यावरती आजूबाजूला स्थिरावलेली ही गावं आहेत. अतिशय निसर्गरम्य परिसर आहे वाई म्हटलं की तुम्ही अगदी हवेपासून 9 ते 10 किलोमीटर अंतरावरती तुम्ही आतमध्ये वाईमध्ये गेला की अगदी या दोन नद्यांच्या आजूबाजूला ही गावं वसवलेत. अतिशय डोंगराळ परिसर आहे आणि अगदी डोंगराच्या कुशीमध्ये आणि अगदी या दोन नद्या कृष्णाई आणि कमंडलू या दोन नद्यांच्या पात्रावरती ही वसलेली गावं, त्यामधलं वाशिवली गाव आणि या वाशिवली गावची आज ही क्रिकेट स्पर्धा. षटक क्रमांक 3 साठी बॉलिंग मार्ग होती तुम्ही पाहताय प्रदीप आलेत, बॅटिंग साठी नवीन अक्षय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. स्वप्नील बॅटिंग करतील. ओ हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, वेग आहे भरपूर बॉलरकडे, चांगली बॉलिंग, अगदी ज्या पद्धतीने आपण पाहतो ना वेगावरती स्वार झालेत बॉलर आहेत प्रदीप. नवीन बॅट्समन अक्षय आलेत, स्वप्नील स्ट्राईक एंडला आहेत. श्री मुकाई देवी वाशिवली बॉलिंग करताना तुम्ही पाहताय संघ. ओ लाईन थोडीशी का होईना आपण जर पाहिली तर पंचांनी अगदी नजर रोखून ठेवले आणि सांगितले हा व्हाईट बॉल आहे. येस पंचांच्या भूमिकेमध्ये तुम्ही पाहताय त्याच कणसोली गावचे आमचे सर्व स्टार खेळाडू आहेत ज्यांचे जे तुम्ही पंचांच्या भूमिकेमध्ये पाहताय आणि त्यांचंही कौतुक करावं लागेल की अचूक निर्णय आमच्यापर्यंत त्यांनी पोहोचवलेत. आतापर्यंत स्ट्राईक चांगली, समोरच्या दिशेने बॉलला खेळलाय, अगदी लॉंग ऑनला काऊ कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, फेक करतील तोपर्यंत मात्र फक्त आणि फक्त 1 रन कंप्लीट केली जाईल. षटक क्रमांक 3 मध्ये हा खेळ आलाय, तुम्हाला चांगले प्रयत्न करावे लागतील, चांगली धावसंख्या तुम्हाला स्कोरबोर्डवरती लावावी लागेल, पण बॉलिंग बॉलरांचं कौतुक करावं लागेल या ठिकाणी. पहिल्या 2 षटकांमध्ये कमी धावा खर्च केल्या, तदनंतर तिसऱ्या षटकामध्ये तुम्ही प्रदीपला पाहताय. पुढचा बॉल समोरच्या दिशेने, स्ट्रोक चांगला, लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक टिपेल झेल, आणखी एका विकेटचं पतन, विकेट क्रमांक 4 जाईल तंबूच्या आश्रयाला. बॅट्समन अक्षय मात्र परतावं लागतंय, चौथ्या विकेटचं पतन होतंय. गुरुदत्त वाशिवली टीम आणि चौथ्या विकेटचं पतन होतंय. धावसंख्येचा विचार केला तर एकूण धावसंख्या स्कोरबोर्डची लागते ती 16 धावा स्कोरबोर्डची लागतात, 16 रन्स ऑन स्कोरबोर्ड. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती आहे आणि या षटकामध्ये 3 बॉल आतापर्यंत झालेत. नवीन बॅटर निलेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. एक चांगली स्पर्धा तुम्ही पाहताय. वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशन म्हटलं की मोजक्या स्पर्धा येतात, परंतु प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करून जाणाऱ्या स्पर्धा, त्यामध्ये एक वाशिवलीचं नाव तुम्हाला जोडावं लागेल. कमंडलू नदीच्या किनाऱ्यावरती हे वसलेलं गाव, अतिशय निसर्गरम्य परिसर, डोंगराळ परिसर. अनेक माहिती असेल ती तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचू, कारण आज आपण वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशन मधलं हे आपण क्रिकेट अनुभवतोय मित्रांनो. अनेक मोठमोठ्या स्पर्धा देण्याचं काम नेहमी वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशनने केलंय आणि त्यामध्ये वाशिवली गावचा तुम्हाला उल्लेख करावा लागेल. एक चांगली स्पर्धा
आपण सध्या पाहिलं तर क्रिकेट खूप होत आहे, क्रिकेट तुमचं दर्जेदार होणं गरजेचं आहे, काहीतरी क्वालिटी असणं गरजेचं आहे. पुढचा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक, भगवान डवळे बॉल खाली, अगदी झेल आरामशीर पकडतील, विकेटचं पतन होईल, पाचव्या विकेटचं पतन होत आहे. धावसंख्या 16 वरती 5, टीम आहे गुरुदत्त वाशिवली टीम. चर्चा आपण करत होतो वाशिवली गावचे अगदी रायरेश्वर च्या अगदी पायथ्याशी असणारं हे गाव वाशिवली गाव, कमंडलू नदीच्या किनाऱ्यावरती वसलेलं गाव, निसर्गरम्य परिसर, डोंगराळ भागामध्ये तुम्ही गेल्यानंतर जी हवा त्या ठिकाणी असते, आणि खऱ्या अर्थाने तुम्ही जर पाहिलं तर वाई म्हटलं की आता सध्याच्या घडीला वाई म्हटलं तर वाई सिटी, आणि वाई सिटीपासून काही किलोमीटरवरती अंतरावरती असलेली ही सर्व गावं आहेत. मग कृष्णाई नदी घ्या, कमंडलू नदी घ्या, या दोन्ही नद्यांच्या अगदी किनाऱ्यावरती वसलेली गावं, आणि त्यांनी एकत्रित येऊन हे असोसिएशन स्थापन केलंय, आणि चांगलं क्रिकेट या नवी मुंबईमध्ये खेळलं जातं वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून. पुढे आले, बॉलला स्लाइस करण्याचा प्रयत्न, पॉईंट रिझन मधून बॉल पाठीमागच्या दिशेने जाईल एका दावेसाठी, पंचांनी सांगितलंय. षटक क्रमांक 3 खेळ समाप्त झालाय, धावसंख्या 1, स्कोरबोर्ड ती लागते ती 17 धावा स्कोरबोर्ड ती लागताय. तुम्ही सरासरी जर पाहिली तर जवळजवळ 5.5 सरासरी आहे, आणि ही सरासरी क्रिकेटमध्ये चालणार नाहीये. आत्ताचं क्रिकेट अपडेट क्रिकेट आहे, धावसंख्येचा विचार केला तर 17 पुरेशी नाहीये, कारण ऑलमोस्ट 200 वरती तुमचा स्ट्राईक रेट टेनिस क्रिकेटमध्ये हवा आहे तुम्हाला जर मॅचेस जिंकायचे असतील मित्रांनो. तर शेवटचं षटक आहे, संधी आहे, 6 असतील, आणि या 6 जास्तीत जास्त रन्स घेण्याचा प्रयत्न टीम श्री मुकाई देवी वाशिवली करण्याचा प्रयत्न करेल. दोन्ही टीम एका गावातल्या आहेत, मैत्रीपूर्ण लढत आहे, परंतु एक संघ मात्र पुढे जाईल, एका संघाचा प्रवास इथेच संपेल. परंतु दोन्ही गावामध्ये जरी दोन्ही गावातल्या टीम असल्या तर तुम्ही जर मैदानाच्या आतमध्ये 3 खेळ पाहिला ना तर अतिशय चुरशीचा खेळ सुरू आहे. बॉलिंग मार्कवरती 4th अगदी चर्चा झाली, आणि चर्चेतून नाव पुढे आलंय सुनील बॉलिंग मार्कवरती सज्ज होतील. बॅटिंग मध्ये स्ट्राईक एंडला बॅट्समन आहेत स्वप्नील, हे 6 महत्वपूर्ण असतील या इनिंग मध्ये. ओ चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेतली, याला शॉर्ट टर्म पुल करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, हवेशी फटका खेळलाय. अगदी तुम्हाला ना टायमिंग आणि बॉलच्या लाईन मध्ये यावं लागेल मित्रांनो, बॅट तुम्ही हवेमध्ये फिरवून तुम्हाला रन्स मिळणार नाहीयेत. पुढचा बॉल, हो बॅटची एज, पहिल्या स्लिप मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय अतिशय चांगलं मी म्हणेन या ठिकाणी, कॅप्टनचं कौतुक करेन. पहा पहिल्या स्लिपमध्ये क्षेत्ररक्षकाला तैनात केलाय, जसा बॉल पडला बॅटची एज अगदी थोडासा का होईना जेल घेतला असता थोडासा बॉल पुढे पडलाय, 2 डॉट आलेत. पहा शेवटचं षटक काय हाताळलंय, पहा चांगले बॉलर आहेत, मी कौतुक करेन सुनीलचं, अतिशय चांगली लाईन लेन आहे, टप्पा अचूक ठेवतायत. बॉल क्रमांक 3 असेल. हो इथे आडव्या बॅटनी गुटना टेक, तमाशा देख, बॉल सीमा पार, चांगला स्ट्रोक. पहा तिसऱ्या बॉल वरती आक्रमण केलंय. आकाशदादांनी इथून सांगितलं होतं की या बॉल वरती षटकार येणं गरजेचं आहे, आणि स्वप्नीलच्या बॅटमधून षटकार आलाय, कौतुक करावं लागेल. या 6 टीम साठी खूप महत्वपूर्ण आहेत. टीम गुरुदत्त वाशिवलीचा विचार केला तर पुढे चाललंय, 23 स्कोरबोर्ड ती लागतात, 23 रन्स ऑन अ स्कोरबोर्ड. षटकार आलाय या इनिंग मध्ये, दुसरा षटकार ठोकलाय, जुना बॉल दिला जाईल. भगवान डवळे आहेत त्या ठिकाणी अपोजिट टीम मध्ये, तुम्हाला धावसंख्या मोठी ठेवावी लागेल. चांगली बॅटिंग आहे जर विचार केला तर श्री मुकाईदेवी वाशिवली यांच्याकडे, परंतु गुरुदत्त वाशिवली टीमने 2 डॉट केले, कौतुक केलं मी बॉलरचं, आणि त्यानंतर बॅट्समननी सांगितलं की आमचंही कौतुक करावं लागेल, षटकार ठोकलाय, क्या बात आहे, सुपर बॅटिंग यार. ओ पुढे येऊन अफलातून स्ट्रोक आहे, परंतु 2 क्षेत्ररक्षक येतील, परंतु झेल टिपलाय. 2 क्षेत्ररक्षकांची धडक होता होता राहिली मित्रांनो, सर्वांना सांगेन की काळजी घ्या, कारण आपण अनेकदा अशी या घटना टेनिस क्रिकेटमध्ये पाहिल्या, 2 क्षेत्ररक्षक एकामेकाला भिडलेत, आणि दोन्ही क्षेत्ररक्षकांना त्या ठिकाणी मोठी इजा होताना आपण पाहिले. तुम्ही कॅच घेत असताना आय विल टेक
मी घेऊ शकतो, मी कॅच पकडतो या तुम्हाला बोलावं लागेल, आणि तरच हे अपघात टळतील. टेनिस क्रिकेटमध्ये या इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये अशा प्रकारचे अपघात आपण पाहिलेत. तर तुम्ही झेल घेत असताना एकमेकाला सांगा, तुम्ही कॉल द्या, चांगला झेल टिपलाय, कौतुक करावं लागेल. या ठिकाणी विकेट आले, एक षटकार आणि त्यानंतर आलेली विकेट, कमबॅक केलाय. तू तू मयमय मैदानाच्या आतमध्ये चालू, हे दोन गावच्या एक टीम आहेत, परंतु हार कोण पत्करणार हे पाहणं गरजेचं राहील. आडव्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न, अगदी क्षेत्ररक्षक आहेत एक्स्ट्रा कव्हरला, तिकडे दोन धावा घेण्याचा प्रयत्न आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये आणखी एका विकेटचं पतन होत आहे. अगदी शेवटचे काही बॉल आहेत आणि त्याच्यावरती रन घेण्याचा विचार केला आणि इथे विकेटचं पतन होत आहे. आपण जर विचार केला तर 23 धावा 6 विकेटचं पतन होत आहे. 4 षटक मित्रांनो तुम्ही खेळत असताना एवढ्या विकेट जाणं म्हणजे तुम्हाला रन्स मिळणार नाहीत. एक चांगली धावसंख्या, एक चांगली टोटल ना तुम्ही अगदी स्कोरबोर्डवर ठेवू शकत नाहीये, कारण तुम्ही जास्त विकेट्स तिथे दिल्यात. 6 विकेटचं पतन. साहिल बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि शेवटचा बॉल खेळण्यासाठी अजय तयार होईल. बॉलिंग करत असताना सुनीलला तुम्ही पाहताय, शेवटचा बॉल पहिला सत्राचा, समोर येऊन खेळण्याचा प्रयत्न. पॅड लाईन वरती गोलंदाजी, पंचांनी सांगितलंय LBW. आजच्या दिवसातला लेग बिफोरचा पहिला विकेट इथे मिळेल. विकेट क्रमांक 7 टीम आहे गुरुदत्त वाशिवली आणि थांबले 24 वरती. चला आम्ही टॉस करू. दोन्ही टीमच्या कॅप्टनना मी विनंती करतोय की आपण या टीम बलकवडी 11 आणि टीम वासवडे 11 चे दोन्ही कॅप्टन टॉस साठी या. चला 24 वरती 7 विकेट जर आपण पाहिलं तर संपूर्ण इनिंग मध्ये जर विचार केला तर बॅटिंग करत असताना नवनाथच्या बॅटमधून एक षटकार आला, त्यानंतर स्वप्नीलच्या बॅटमधून एक षटकार आला आणि त्यानंतर जर तुम्ही विचार केला तर कोणत्याही बॅट्समनने चांगला अप्रोच दाखवलेला नाहीये. फक्त 24 बॉल 24 धावा इथे क्रिकेटमध्ये या पुरेशा नाही. टेनिस क्रिकेटचा विचार केला तर मी नेहमी सांगत असतो की तुम्हाला 200 स्ट्राईक रेटनी तुम्हाला रन्स बनवाव्या लागतील आणि त्या काय बनवता आलेल्या नाहीये. परंतु क्रिकेट आहे, जोपर्यंत शेवटचा बॉल पडणार नाहीये तोपर्यंत कोणतंही बाकीत करता येणार नाही. छोटी धावसंख्या ही डिपेंड करताना आपण अनेक संघांना पाहिलंय आणि हे करतील का हे पाहण्यासाठी सेकंड इनिंग मध्ये ऐकूया. तोपर्यंत आपण ऐकूया टॉस का बॉलच्या व्यासपीठावरती, जिथे तुम्ही बॅनरवरती होल्डिंगवरती पाहताय सर्वांचे लाडके आणि आपले सर्वांचे युवा नेते आकाशदादा कुंटाळकर यांचा बॅनरवर फोटो पाहताय आणि त्या दरम्यान सन स्पोर्टचे सर्वे सर्वा आणि वाई प्रीमियर लीग गतवर्षी जी झाली त्या स्पर्धेचे विजेतापद ज्यांनी अर्थातच पटकवलं, सन स्पोर्टचे सर्वे सर्वा आदरणीय गणपत शेठ सनस साहेब यांचं मुख्य व्यासपीठावरती मी हार्दिक स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो तर आपण आलात आपल्या शुभ हस्ते आम्ही नेक्स्ट मॅचचा टॉस करतोय. ऐकूया निलेश मर्डेकर सर यांना, धन्यवाद. तर टॉस आहे इथून पुढे बलकवडी आणि वासवडे 11 या दोन संघांमध्ये. नाणेफेकीचा कौल आहे आणि या नाणेफेकीच्या कौलसाठी आदरणीय आमचे गणपत शेठ सनस यांना विनंती आहे, सनस स्पोर्टचे प्रोप्रायटर, की आपण त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करत आहोत आणि बलकवडी आणि वासवडे. चला बलकवडी आपण रिपोर्टिंग करा, आपला टॉस होत आहे टीम बलकवडी. त्याचबरोबर बॅटिंग ऑर्डर पाठवा, दोन्ही संघांना विनंती आहे. 20 मिनिटांचा कालावधी आहे आयोजन संघाला देखील आणि प्रामुख्याने सर्व संघांना सेम नियम आहेत याची नोंद तुम्ही घ्या. आयोजन संघ असला तरी मुभा दिली जाणार नाही याची नोंद आपण घ्या. टॉस करतोय आदरणीय गणपत शेठ सनस यांच्या शुभ हस्ते आपण. वासवडे आणि बलकवडी या दोन संघांमध्ये द्वितीय फेरीची लढत आहे. कोण मागणार? ओके, बलकवडी संघ नाणेफेकीचा कौल मागत आहे आदरणीय गणपत शेठ सनस यांच्या शुभ हस्ते. आपण हा टॉस करतोय. छापा हा कॉल आहे आणि छापा आलेला आहे. बलकवडी संघ नाणेफेकीचा कौल जिंकताय. पाठीमागचा सामना तुम्ही जिंकताय, यावेळेला निर्णय काय घेताय? प्रथम आम्ही क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेताय. कुठपर्यंत रोखण्याचा मानस ठेवाल? समोर वासवळे संघ आहे, समोर आता वासवळे संघ चांगला संघ आहे, त्याच्यामुळे त्यांना कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करतो. स्पर्धेबद्दल आपले दोन शब्द. हे म्हणजे मुकाई देवी क्रिकेट क्लब वाशिवली, ते आता तिसरं पर्व आहे, म्हणजे त्यांचे 2 वर्ष तरी चांगलं होतं आणि ह्यावेळेला सुद्धा चांगली पश्चिम भागाच्या प्लेअरला दिली. निश्चित आता इथून पुढे वासवळे 11 कडे जाऊया. पाठीमागच्या सामन्यामध्ये तुम्ही धावांचा पाठलाग केला होता, यावेळेस प्रथम बॅटिंग करायची आहे, काय मानस आहे? नक्कीच एक चांगली धावसंख्या करण्याचा प्रयत्न करू. त्याबद्दल कशा भावना आहेत वाशिवली गावची स्पर्धा? तालाप्रमाणे या वर्षी खूप चांगलं आयोजन केलंय, सर्व मित्रमंडळी आहेत तर त्यांनाही
जास्त वेळ घेणार नाही, खूप सारा शुभेच्छा दोन्ही संघांना आपण देऊया. आपण सामन्याची तयारी करा आणि इथून पुढे आपण मान्यवरांचे आभार मानू आणि त्यांना विनंती करूया की आपण इथून पुढे आपण मुख्य व्यासपीठावर स्थानपन्न व्हा आणि स्पर्धेचा आनंद घ्या. होळी आपण कॉमेंटरी बॉक्स मध्ये आणि ऐकूया संतोष देसाई सरांना. थँक्यू सो मच. कॉम्बॉक्स मधून तुम्ही आवाज ऐकलात, निलेश मर्डेकर सर यांचा आवाज ऐकलात. आता सध्याच्या घडीला संपूर्ण सातारा जिल्हा आणि नवी मुंबईमध्ये ज्यांचा आवाज तुम्ही ऐकताय आणि एक चांगले समालोचक, सातारा जिल्ह्याला लाभलेलं एक रत्न, खऱ्या अर्थाने ओझरे गावचे कॉमेंटेटर आहेत. अगदी मेढ्यापासून 3-3.5 किलोमीटर अंतरावरती असलेलं गाव आणि निलेश मर्डेकर सर असले की स्पर्धेला अगदी पूर्ण विराम लागतो आणि 2 दिवस ते स्पर्धा करतायत, त्यांचं कौतुक करावं लागेल. त्या दरम्यान एक चांगला स्ट्रोक आलाय लेग साईडला. सरांनी सांगितलंय की आमच्या पंचांनी फक्त आणि फक्त 1 रन आहे. हा मैदानाचा अडथळा आहे, नैसर्गिक अडथळा आहे आणि तो आपल्याला सर्वांना मान्य करून पुढे चालावं लागेल. वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत असलेली ही स्पर्धा आणि वाशिवली गावच्या माध्यमातून आलेली स्पर्धा, आकाशदादा कोंडाळकर यांचंही कौतुक करावं लागेल. आपला संपूर्ण गाव आणि जे खेळाडू किंवा जी मुलं या ठिकाणी ही स्पर्धा करतायत त्यांच्या पाठीशी ते उभे आहेत, त्यांचं मी कौतुक करेन मनापासून. इथे चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा बॉल, त्याला स्लॅश करण्याचा प्रयत्न केला होता, छेडखानी करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॉल अगदी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून चाललाय. सनस स्पोर्ट्सचं कौतुक करावं लागेल. सनस स्पोर्ट्स हे शॉप तुम्हाला सेक्टर 18 आहे. मित्रांनो, क्रिकेटच्या ऑल ॲसेसरीज तुम्हाला जर घ्यायचे असतील तर तुम्ही नक्की त्या ठिकाणी सनस स्पोर्ट्सला भेट द्या आणि त्याचे प्रोप्रायटर आमच्याबरोबर आहेत श्री गणपतशेट सनस. क्रिकेटवरती अतोनात ज्यांचं प्रेम आहे, अर्थातच गणपतशेट सनस या ठिकाणी या स्पर्धेला सहभागी झाले, त्यांचं मनापासून या ठिकाणी सहर्ष स्वागत करूया. मॅच खूप चांगली चालली, 25 धावांचं टार्गेट आहे. भगवान डवळींची कॅच पहिल्या बॉलवरती सुटलेली आहे आणि तदनंतर बॉलरचं मी कौतुक करेन, गणेशचं चांगली बॉलिंग केली त्यांनी आतापर्यंत. आतापर्यंत जर विचार केला तर 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय आणि 4 धावा स्कोरबोर्डवरती लागल्यात. पुढचा बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, फक्त बॉलला पुश केले, विकेटची संधी असेल. पंचांनी स्पष्ट नकार दिलाय. 5 बॉल आणि 5 धावा स्कोरबोर्डवरती लागतात. म्हणजे इथे संघर्ष करत असताना दोन्ही टीम पाहायला मिळत आहेत. तुम्हाला मैत्री करायची असेल ना मित्रांनो, तर संघर्षाशी मैत्री करा आणि संगत कोणाची करायची असेल ना तर मेहनतीशी संगत करा. संघर्ष करा, मेहनत करा, तुम्हाला यश नक्की मिळेल, याची गॅरंटी आहे. आता मात्र दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करताना पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण खूप चांगलं होत आहे, क्या बात आहे. जबरदस्त मॅच तुम्ही पाहताय, अगदी दोन्ही संघांचं मी इथे कौतुक करेन. कौतुक करावं लागेल दोन्ही टीमचं. गुरुदत्त वाशिवली टीम आणि श्री मुकाई देवी वाशिवली टीम, एका गावातल्या दोन्ही टीम आहेत, परंतु तुम्ही जर मॅच आतापर्यंत जर पाहत असाल तर मित्रांनो अगदी दोन्ही टीम अतिशय जबरदस्त, म्हणजे दोन्ही प्रतिस्पर्धी आहेत आणि ज्या पद्धतीने त्यांचा खेळ राहिला आहे दोघांचंही मी कौतुक करेन. 25 धावा जरी स्कोरबोर्डवरती लावले असतील आणि ते टार्गेट जरी सोपं वाटत असेल ना भगवान डवळे आणि टीमला, तर ते आव्हान त्यांनी अवघड केले, कारण पहिल्या षटकामध्ये फक्त 10 धावा खर्च केल्यात 5. इथून पुढे तुम्हाला 18 बॉल आणि 20 धावांची गरज आहे. गुरुदत्त वाशिवली टीम चांगली बॉलिंग करताना तुम्हाला पाहायला मिळते आणि त्यांचं कौतुक करावं लागेल. श्री मुकाई देवी वाशिवली देवी या टीमची बॅटिंग आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 खेळ असेल, जिथे मात्र पहिले षटक पॉवर प्लेचं संपल्यानंतर हे क्षेत्ररक्षणाची रचना करताना कॅप्टनना आपण पाहतोय. 5 क्षेत्ररक्षक अगदी बाउंड्री लगत असतील, तुम्ही क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर 4 क्षेत्ररक्षण तुम्हाला ऑफसाईडला दिसत आहेत, 5 क्षेत्ररक्षण ऑनसाईडला दिसत आहेत आणि विकेट किपर आणि बॉलर तुम्हाला पाहायला मिळतोय. बॅटिंग करत असताना डॉक्टर निलेश आणि भगवान ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. डॉक्टर निलेशना आता स्ट्राईक मिळाले. बॉलिंग मार्क होती तुम्ही पाहताय स्वप्नील. श्री मुकाई देवी क्रिकेट क्लब वाशिवली यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आली. श्री मुकाई देवी चषक 2024 एक चांगली स्पर्धा, दर्जेदार स्पर्धेचं आयोजन तुम्ही पाहताय. 2 दिवसाची स्पर्धा, या स्पर्धेमध्ये 28 संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कालच्या दिवसामध्ये 14 संघ खेळले, आजच्या दिवसामध्ये 14 संघ. आज फायनल असेल, बक्षीस वितरण 16 असेल,
इथे समोरच्या दिशेने स्ट्रोक चांगला आहे. क्षेत्ररक्षक बॉल खाली जातील एक्स्ट्रा कव्हरला. दोन धावा मात्र यशस्वीरित्या घेत असताना डॉक्टर निलेश 25 धावांचं टार्गेट आहे, परंतु हे आव्हान कुठेतरी 50-60 धावा आहेत की काय असं वाटायला लागलंय भगवान डवळे आणि टीमला. विचार केला तर चांगली बॉलिंग केली. मी स्वप्नीलचंही कौतुक करेन ज्या पद्धतीने तो बॉलिंग करतोय. पहिल्या चेंडूवरती त्यांनी दोन धावा खर्च केल्यात. क्षेत्ररक्षणात तुम्ही विचार केला तर डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. त्यानंतर तुम्ही जर विचार केला तर वाईडीस डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे आणि डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात केला. हे 5 क्षेत्ररक्षक अगदी बाउंड्री लगत आहेत. यार्डच्या आतमध्ये तुम्ही विचार केला तर पॉइंट आहे, कव्हर आहे. त्यानंतर तुम्ही विचार केला तर मिडॉन आहे, स्क्वेअर लेग आहे. क्षेत्ररक्षणाची रचना चांगली ठेवली आहे. कॅप्टनचं कौतुक करावं लागेल आणि त्या पद्धतीने बॉलिंग करताना बॉलर पाहायला मिळतोय. डॉक्टर निलेश बॅटिंग करताना समोरच्या दिशेने स्ट्रोक चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. आवाज तुम्ही ऐकताय. मैदानाच्या आतमध्ये एकच जल्लोष चाललाय कारण डॉक्टर निलेशला परत पाठवलंय. या ठिकाणी एक चांगला स्ट्रोक खेळला होता, परंतु अगदी बाउंड्री लगत टिपलाय सेल. खेळ संपलाय डॉक्टर निलेश यांचा. टीम श्री मुकाई देवी वाशिवली टीम अडचणीमध्ये येताना पाहायला मिळते. स्ट्रोक चांगला होता, परंतु ज्या पद्धतीने आपण पाहिलं सकाळचं वातावरण आहे, दमट वातावरण आहे आणि या दमट वातावरणामध्ये बॉल ट्रॅव्हल होणं शक्य नाहीये तेवढासा. आणि त्याचा फायदा मात्र बॉलिंग करत असताना टीम गुरुदत्त वाशिवली या टीमला होताना पाहायला मिळतोय. बॉलरांचं कौतुक करेन. मित्रांनो, मॅच सोपी नाहीये. मी सांगितलं होतं की या ठिकाणी दोन टीम जरी गावातल्या असतील तरी एका टीमला या ठिकाणी विजय मिळेल तर एका टीमला पराभव मिळेल. परंतु कोणालाही पराभव हवा नसतो, सर्वांना विजय हवा असतो. या मॅचचा रिझल्ट काय येईल हे पाहणं उत्सुकता असेल, कारण दोन्ही टीम एका गावच्या आहेत. एका टीमला पुढे जायचं आहे. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आलेत, आपली बॅटिंगसाठी आलेत. हो, फक्त फ्लिक केलाय आणि इथे बॉल पाठीमागच्या दिशेने जात असताना मात्र एक रन मिळेल. पंचांनी सांगितलंय हा बॉल डिक्लेअर झोन मध्ये गेलाय, नैसर्गिक अडथळा आहे आणि तो तुम्हाला मान्य करावा लागेल. 180 मैदान आहे, त्यामध्ये तुमचा चांगला खेळ तुम्हाला दाखवावा लागतो. जास्तीत जास्त स्ट्रोक आहे ना, तुम्ही समोरच्या दिशेने मित्रांनो खेळा. 20 एप मध्ये तुम्ही जास्त स्ट्रोक खेळले तर तुम्हाला रन्स येतील. पॉइंट आहे, कव्हर रिझन मध्ये तुम्ही खेळू शकता. डीप स्क्वेअर लेगला स्ट्रोक चांगले खेळू शकता, तुम्हाला रन्स मिळतील. परंतु पाठीमागच्या दिशेने तुम्हाला रन मिळणार नाहीयेत. पुढचा बॉल असेल. बॅटिंग करत असताना अभी तुम्ही पाहताय स्वप्नीलचं कौतुक करावं लागेल. चांगली बॉलिंग करतायत, विकेट मिळाले त्यांना. बॉल क्रमांक 4 असेल. सेकंड इनिंग मध्ये आपण आलोय. उलटॉस बॉल खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाने केली चूक इथे. आता मात्र एक सोपा झेल होता. जर आपण विचार केला तर काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनला क्षेत्ररक्षक होते आणि त्यांनी चुकी केली. झेल मात्र ड्रॉप केलाय अभिचा. ही संधी होती आणि संधी सोडून दिली. मित्रांनो, संधी तुम्हाला एकदाच मिळते. त्या मिळालेल्या संधीचं तुम्ही सोनं केलं नाहीये ना, तर त्यानंतर मात्र विध्वंस तुम्हाला पाहायला मिळतो. भगवान डवळे मैदानाच्या आतमध्ये आहेत, त्यामुळे ही मॅच अजूनही ऑन असेल. स्वप्नील बॉलिंग मार्क सज्ज होत आहेत. पूर्व टप्प्याचा बॉल आहे, अलॉंग द कार्पेट खेळ आहे. काऊ कॉर्नर रिजन मध्ये तो क्षेत्ररक्षक पुन्हा येईल, थ्रो करेल. तोपर्यंत मात्र फक्त आणि फक्त एक रन कम्प्लीट केली जाते. चांगली बॉलिंग केली, कौतुक करावं लागेल स्वप्नील. तर धावसंख्या 19 स्कोरबोर्डवरती लागते. 9 धावा, 10 धावा स्कोरबोर्डवरती लागत आहेत. एका विकेटचं पतन होत आहे. इथून पुढे अजूनही 15 धावांची गरज असेल. या षटकामध्ये शेवटचा बॉल आहे आणि हा बॉल त्यांना डॉट बॉल टाकावा लागेल. बॅटिंग करत असताना अभि आणि भगवान डवळे. खोलवट टप्प्याचा बॉल, हवेमध्ये बॉल खेळलाय क्षेत्ररक्षक. बॉल खाली येतील काऊ कॉर्नर रिजन मधून. पुन्हा एकदा स्टाईलिश स्टेल घेण्याचा प्रयत्न मित्रांनो, आणि इथे मात्र चुकी गेले. 2 धावा कंप्लीट केल्यात. खराब मी म्हणेन क्षेत्ररक्षण. ही मॅच जर तुम्ही विचार केला ना, ही मॅच जर आपण गुरुदत्त वाशिवली टीम इथे जर पराभव होते ना, तर त्याचं परिपूर्ण कारणीभूत असेल हा खेळाडू ज्यांनी क्षेत्ररक्षण केलंय त्या ठिकाणी. कारण या अगोदरच्या
झेल वाशी भगवान डवळेंचा होता आणि त्यानंतर अब्बीचा झेल होता. हे दोन झेल मागात पडतील. इथून पुढे मॅच अगदी अवघड परिस्थितीमध्ये येऊन ठाकले, कारण भगवान डवळे बॅटिंग करताना तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये दिसत आहेत. धावसंख्येचा विचार केला तर 12 धावा स्कोरबोर्डवरती लागल्यात, म्हणजे इथून पुढे 13 धावांची गरज असेल. इंटरेस्टिंग मॅच तुम्ही पाहताय. भगवान डवळे आपल्या स्टाईलमध्ये ही मॅच कम्प्लीट करतायत का हे सुद्धा पाहणं गरजेचं. नवीन बॉलरला आमंत्रित केलंय. बॉलिंग मार्क वरती नवीन बॉलर येत आहेत. राजेश येत आहेत. 12 बॉल आणि 13 धावांची गरज. कौतुक करावं लागेल गुरुदत्त वाशिवली टीमचं. चांगली बॉलिंग केली, दोन षटकांमध्ये फक्त 12 धावा खर्च केल्या, दोन झेल मात्र सुटलेत त्या ठिकाणी. ते दोन झेल इथे पराभवाचे कारण बनू शकतात. मित्रांनो, क्रिकेटमध्ये तुम्हाला कॅचेस घ्याव्या लागतील. कॅचेस विन द मॅचेस हे समीकरण कित्येक वर्ष समालोचनाच्या माध्यमातून आम्ही सांगत आलोय. फ्लोर पद्धतीचा बॉल फ्लिक केला, इथे संधी होती. पुन्हा एकदा त्याच क्षेत्ररक्षकाकडे बॉल जाईल. एक रन मात्र कंप्लीट केले. चांगली बॉलिंग आतापर्यंत करताना आपण पाहतोय गुरुदत्त वाशिवली टीम. राजेश आलेत बॉलिंग मार्क मध्ये, एक चांगल्या लाईन लेनने बॉलिंग करतायत. अगदी पॅड लाईनला बॉल टाकला होता, तदनंतर अगदी हलक्या हाताने ऑन साईडला वळवला. एक रन्स मात्र कंप्लीट केले. आता मात्र बॅटिंगसाठी तुम्ही पाहताय अभी लेग साईडला बॉलला फ्लिक केलंय. आमच्या दिशेने बॉल येईल या ठिकाणी. पंचांनी सांगितलं फक्त आणि फक्त एक रन असेल. शेवटच्या षटकामध्ये किती धावा ठेवल्या जातात हे सुद्धा पाहणं गरजेचं. परंतु भगवान ढवळे बॅटिंग करतायत मैदानाच्या आतमध्ये. एक विस्फोटक फलंदाज म्हणून त्याच्याकडे नेहमी पाहिलं जातं वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशनमध्ये. परंतु मी कौतुक करेन टीम गुरुदत्त वाशिवली. वा बाय वा, चांगला परफॉर्मन्स राहिलाय. खोलवर टप्प्याचा बॉल लेग साईडला फ्लिक करण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक खूप लांबून येतील, फेक करताय. तोपर्यंत मात्र दोन धावा कंप्लीट करत असताना दोन्ही बॅट्समन गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन धावा कंप्लीट केल्या जात आहेत. क्रिकेटमध्ये बॅटिंग आणि बॉलिंगला जेवढं महत्व आहे ना मित्रांनो, तेवढं क्षेत्ररक्षणाला महत्व आहे. क्षेत्ररक्षण करून तुम्ही चांगल्या मॅचेस जिंकू शकता. ज्या मॅचेस तुमच्या हातामध्ये नाही आहेत त्या मॅचेस सुद्धा तुम्ही क्षेत्ररक्षण चांगलं केलं तर त्या जिंकू शकतात. अजून पण विचार केला तर ही मॅच अजूनही बॅलन्स आहे, 50-50 आहे, दोन्ही संघांकडे आहे. कारण ज्या पद्धतीने टीम गुरुदत्त वाशिवली ही टीम फिल्डिंग करते, बॉलिंग करते, दोन कॅचेस सोडल्या तर फिल्डिंग चांगली झाले. परंतु त्या दोन कॅचेस कोणाच्या सोडल्या तर भगवान डवळे आणि अभिजीत झेल सोडलाय. परंतु तिथून आपल्याला पुढे जावे लागेल. एका जागेवरती थांबता येणार नाहीये. हे जीवन आहे किंवा क्रिकेट आहे, तुम्हाला थांबता येणार नाही. प्रवास पुढे चालू ठेवावा लागेल. पुढचा बॉल, या बॉलला सुद्धा ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न केलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक लांबून येत आहेत. एक रन मात्र कंप्लीट केली जाईल. धावसंख्येचा विचार केला तर एकूण धावसंख्या स्कोरबोर्डची लागते ती 17 धावा, 17 रन्स ऑन स्कोरबोर्ड एका विकेटच्या पतन नंतर. अजूनही विचार केला तर 8 धावांची गरज आहे आणि बॉल असतील 8. इथून पुढे 8 बॉल आणि 8 धावांची गरज या मॅचमध्ये. खोलवर टप्प्याचा बॉल, त्याला पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळण्याचा लिडिंग एज. अगदी सर्कलमध्ये बॉलला फील्ड केले तोपर्यंत मात्र एक रन मिळेल. पहा, आज एक मोठा संघ आहे. जर विचार केला तर भगवान डवळे आणि त्यांच्या टीमने अनेक स्पर्धा खेळल्यात, अनेक स्पर्धांमध्ये त्यांना विजयही मिळालाय. परंतु मी खास करून गुरुदत्त वाशिवली टीमचं कौतुक करेन. पहा, 25 धावांचं टार्गेटही त्यांनी ना ज्या पद्धतीने बॉलिंग केली, ज्या पद्धतीने फिल्डिंग केली ना, अवघड करून ठेवलंय समोरच्या संघाला. समोर येऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅटची एज, पाठीमागच्या दिशेने बॉल जाईल. पुन्हा एकदा पंत सांगतायत हा डिक्लेअर स्वरूपामध्ये एक रन मिळेल. धावसंख्येचा विचार केला ना तर धावसंख्या एकूण स्कोरबोर्डवरती लागते ती 19 धावा. म्हणजे इथून पुढे 6 बॉल आणि 6 धावांची गरज असेल या मॅचमध्ये. अतिशय चांगली मॅच तुम्ही पाहताय. सनस्पोर्टचे प्रोप्रायटर आणि आमचे खऱ्या अर्थाने मार्गदर्शक आणि सनस्पोर्टच्या माध्यमातून एक मोठी स्पर्धा दरवर्षी आपल्याला पाहायला मिळते आणि त्या स्पर्धेचे सर्वे सर्वा आदरणीय गणपतशेठ सनससाहेब या ठिकाणी सकाळच्या 17 मध्ये आमच्याबरोबर जोडलेत. त्यांचंही मनापासून या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. 6 बॉल आणि 6 धावांची गरज असेल या मॅचमध्ये जिंकण्यासाठी टीम श्री मुकाई देवी वाशिवली या टीमला.
वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून येणारी ही स्पर्धा आपण जर पाहिलं तर अनेक सातारा जिल्ह्यामध्ये असोसिएशन आहेत, परंतु खऱ्या अर्थाने वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशनच्या तुम्ही 1-11 स्पर्धा पाहिल्या तर अगदी खुल्या गटातील स्पर्धा ज्या पद्धतीने केल्या जातात त्या पद्धतीचं आयोजन तुम्हाला वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशनमध्ये पाहायला मिळतं। 1-1 स्पर्धा कशा चांगल्या पद्धतीने कराव्या हे तुम्हाला जर शिकायचं असेल तर तुम्ही वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशनच्या आयोजकांकडून तुम्ही किंवा त्यांच्या स्पर्धा तुम्हाला पाहाव्या लागतील। मग अगदी अर्जुनदादा गोळे यांची स्पर्धा असेल, सनस्फोटची स्पर्धा असेल, त्यानंतर आपण जतीनदादा दणावडे यांच्या माध्यमातून मातोश्री चषकही पाहिली, गणेश ढवळे चषक असेल, आमचे अजित वरे सरांचं टुर्नामेंट असेल, ब्लॅक कोबरा यांच्या माध्यमातून येणारी स्पर्धा, ज्या जे आयोजक आहेत त्यांचं आयोजन तुम्ही पाहिलं ना तर अगदी त्या स्पर्धा मनामध्ये घर करून जातात। म्हणूनच की काय होईना वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशन म्हटलं ना की सातारा जिल्ह्यामध्ये अप्रतिम आणि दर्जेदार आणि एक उल्लेखनीय स्पर्धा देणारा असोसिएशन राहिलंय। आज पुन्हा एकदा वाशिवली गावामध्ये आपण आलोय, वाशिवली गावच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्ही पाहताय। जे गाव मी मगाशी उल्लेख केला की कमंडलू नदीच्या अगदी किनाऱ्या तीरावरती वसलंय, रायरेश्वरचं आपण जर पाहिलं तर अगदी रायरेश्वरच्या अगदी पायथ्याशी वसलेलं हे गाव अगदी निसर्गरम्य गाव आहे आणि अगदी डोंगराच्या कुशीत वसलेलं हे गाव अगदी जर आपण विचार केला तर वाई सिटीपासून अगदी 17-18 किलोमीटर वरती असलेलं हे गाव आणि चांगलं दर्जेदार आयोजन आपल्याला देत असताना आपण स्पर्धा पाहतोय। विकेटची संधी होती, 6 बॉल 6 धावांची गरज असताना पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्यात, हे क्रिकेट आहे। पहा अगदी समोरच्या संघाला घाम फोडलाय, म्हणजे इथे मी कौतुक करेन गुरुदत्त देव वाशिवली टीमचं। मित्रांनो 25 धावसंख्या खूप छोट्या होत्या, परंतु अगदी भगवान ढवळेची टीम श्री मुकाईदेवी वाशिवली टीमला इथे संघर्ष करावा लागलाय। 5 बॉल आणि 4 धावांची गरज, मोठा स्लो खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये, पुन्हा एकदा काऊ कॉर्नर रिझन मध्ये झेल टिपलाय, सोडलाय, सॉरी माफी असावी, 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत। या मॅचचा रिझल्ट अगदी वेगळा असता, आकाशदादा खूप चुका केल्यात आणि मला वाटतंय तो क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा आहे, नाहीये ना, वेगळा क्षेत्ररक्षक आहे, सॉरी माफी असावी, आणि तो बॉलिंग करताय ज्यांनी 2 झेल टिपले होते, पहा सोडले होते, खराब क्षेत्ररक्षण मी म्हणेन। ही मॅच अगदी 100% मी सांगू शकतो की गुरुदत्त वाशिवली टीमने जिंकली असती, परंतु अजूनही मॅच ऑन आहे। भगवान ढवळे प्रयत्न करतायत, लेग साईडला बॉलला फ्लिक केले, 1 रनसाठी 1 रन कंप्लीट केली जाते, दुसऱ्या रनसाठी जातील का, नाहीये। आता मात्र इथून पुढे फक्त आणि फक्त 1 धावेची गरज असेल। क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षणाला किती महत्व असतं ना तुम्हाला जर समजून घ्यायचं असेल तर मित्रांनो या मॅच मधून घ्या। आज जर विचार केला, आज जर विचार केला आपण तर 3 झेल या ठिकाणी सुटले, कोणाचे सुटले तर भगवान ढवळे यांचे 2 झेल सुटले आणि अभिचा 1 झेल सुटला आणि त्यानंतर हा सामना मात्र पूर्णपणे वळलाय श्री मुकाईदेवी वाशिवलीकडे। 3 बॉल आणि 1 धावेची गरज, 3 बॉल 1 धावेची गरज या मॅचमध्ये अजूनही काय ट्विस्ट होईल येईल का हे पाहणं गरजेचं। फुलटॉस बॉल आहे लेग साईडला, महेंद्र सिंग धोनीच्या स्टाईलमध्ये मॅच मात्र फिनिश केले, इथे शेवटच्या बॉलवरती ठोकलाय षटकार आणि अपिने ही मॅच सांगितले की श्री मुकाईदेवी वाशिवली या टीमने हा सामना जिंकलाय। पहा अगदी आपण विचार केला तर या सामन्यामध्ये अगदी नाट्यमय सामना राहिला, कारण मित्रांनो बॉलरांचं कौतुक करेन मी, बॉलरांनी संधी उपलब्ध केली होती, किंबहुना जर विचार केला ना तर क्षेत्ररक्षकांनी आकाशदादा भरपूर चुका केल्या। ही मॅच अगदी गुरुदत्त वाशिवली टीमच्या उंबरड्यावरती आली होती आणि तिथून मात्र परत गेली। क्षेत्ररक्षण तुम्हाला सुधारावं लागेल, चर्चा होईल, यानंतर येणाऱ्या स्पर्धांमध्ये तुम्ही चांगले खेळाल, परंतु इथे मात्र या स्पर्धेमधला तुमचा प्रवास संपलाय आणि श्री मुकाईदेवी वाशिवली टीम या स्पर्धेमध्ये पुढे जाताना पाहायला मिळते, त्यांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा। परंतु गुरुदत्त वाशिवली टीमना मी डेफिनेटली सांगेन की तुम्ही चांगले खेळलात, थोडेसे कमी पडलात आणि तुमच्या क्षेत्ररक्षकांनी चुका केल्यात, बॉलरांचं खूप कौतुक करेन मी या ठिकाणी। श्री मुकाईदेवी संपूर्ण टीम आपण मुख्य व्यासपीठावरती या, माझा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर। चला आपला सामना संपलाय, आपण आकाशदादा कोंडाळकर सांगतायत की तुम्ही इकडे या, तर नक्कीच गुरुदत्त वाशिवली टीमचं मी